आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरची वाट चालायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेला या वारकरी संप्रदायाला भुलवण्यासाठी राजकीय मंडळी मागं पडलेली नाही आहेत. ज्या बी आर एसनी राज्यभरात जोरदार मोहीम चालू केली होती त्या बी आर एसने आता पंढरपूरमध्ये होल्डिंगबाजीला सुरुवात केलेली आहे. पांडुरंगाच्या चरणी तुळशी माळेचा हार, माऊलीच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार, आपकी बार किसान सरकार, भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अशा या संस्थेच्याकडून या पद्धतीचे फलक लावण्याला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण पंढरपुरात अशा पद्धतीची होर्डिंग लागलेली आहेत आणि बी आर एसच्या माध्यमातून के चंद्रशेखर राव यांच्याकडून वारकरी भाविकांना, विठ्ठल भक्तांना भुलवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. जवळपास 15 ते 20 लाख भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला येत असतात. एकाच वेळेला इतक्या मोठ्या लोकांपर्यंत पोचायचा हा बी आर एसचा प्रयत्न आहे. याच्याशिवाय अनेक लोक ज्यांना यात्रेला येणं शक्य नसतं अशी लाखो लोक घरी बसून टी व्हीवर हे कार्यक्रम पाहत असतात. त्यामुळं आषाढी यात्रेचा इव्हेंट साधायचा प्रयत्न बी आर एसकडनं होत आहे आणि त्यामुळंच पंढरपूरमध्ये प्रत्येक रस्त्यावर अशा पद्धतीच्या होर्डिंगबाजीला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.